ध्येयशक्तीतून उद्यमशीलतेकडे, ज्ञानदानातून समाजहिताकडे गगनभरारी घेणारे माननीय श्री संजयजी घोडावत यांना 59व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ. असं आहे की जरांगे पाटील हा एक सीधा साधा एक सामान्य माणूस आहे. जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचे डावपेच किंवा जरांगे पाटलांना काहीतरी साध्य करायचं होतं, ज्यांना काही राजकीय लाभ उठवायचा होता किंवा ज्यांना काही स्वतःच्या मुलाबाळांकरता काही करायचं होतं, असा एकही आरोप त्यांच्यावर करता येत नाही. आणि म्हणून जयरांगे पाटील हा एक ध्येयवेडा माणूस आहे. जरांगे पाटलांनी अनेक वर्षापासून जो मराठा समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आला, त्या मराठा समाजाला भले माझं आयुष्य खर्ची पडलं तरी चालेल, परंतु मराठा समाजाला मी न्याय मिळवून देईन, असा एका ध्येयानं प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर सातत्यानं सरकारनं अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की तुमची आम्ही प्रत्येक गोष्ट मंजूर करतो आहोत, अशा प्रकारे दाखवून आज मनोज जरांगे पाटलांना एका बाजूला आपल्या लढ्याला यश आलं आहे असं वाटत असताना त्यांना फसवण्याचं काम केलं गेलं आहे. आणि त्यातूनच त्यांच्यावर ही SIT नेमण्याची घोषणा करणं किंवा जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यातूनच गुन्हा दाखल करणं, त्यातून ही कृती करण्यात आलेली. काल बच्चूकडू आले होते ते सरकारमध्ये मंत्री आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही जरांगे पाटलांची SIT लावता, 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची SIT. असं आहे की एक मनोज जरांगे पाटलांच्यावर SIT लावण्याचं कारण काय? तर तुम्ही रस्ता रोको केलात, तुमच्या पाठीमागं कोण होतं अशा प्रकारचं एक संशयाचं भूत त्यांच्या पाठीमागं निर्माण केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्यातीलच काही लोक फोडून त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांच्यावर आरोप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. याचा अर्थ एका बाजूला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, त्या आंदोलनाची धार कमी करायची, आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांकरता आम्ही काहीतरी करतो आहोत किंवा मराठा समाजाला आम्ही काहीतरी देतो आहोत असा आभास निर्माण करायचा, आणि त्याच मराठा समाजांचा लढवय्या सुभेदार या सुभेदारला जेरबंद करायचं, अशा प्रकारचा कुटील डाव विद्यमान सरकार आखतंय हे महाराष्ट्राच्या लक्षात यायला फार वेळ लागणार नाही. असं आहे की मनोज जरांगे पाटलांना आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मिळवून देऊ हे सांगण्याचं काम एका तोंडातून केलं गेलं, त्याचबरोबर सरकारमधल्या एका मंत्र्यांना OBC बाजूने उभं करण्यात आलं. ज्या वेळेला एकनाथराव शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्पर्श करून सांगितलं की मी तुम्हाला आरक्षण मराठ्यांना देईन म्हणजे देईनच, त्याच वेळेला मी म्हटलं होतं की एकनाथराव शिंदेनी हे, आणि सभागृहात म्हणालो होतो, बाहेर म्हणालो नव्हतो मी, की एकनाथराव शिंदे तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतलेली आहात, ही शपथ तुमची सत्यामध्ये उतरावी, मी तुमचा जाहीर सत्कार करेन. पण त्याचबरोबर ही शपथ घेताना तुम्ही भावनेच्या आरी जाऊन ही शपथ घेतलीत की तुमच्या सरकारमधल्या काही प्रमुख माणसांना विचारून ही शपथ घेतलीत किंवा तुमच्याकडे नक्की असा काय सोर्स आहे की तुम्ही यांना 100% आरक्षण देऊ शकाल, त्याचा उल्लेख तुम्ही किंवा माहिती तुम्ही सभागृहाला द्या, हे त्याच वेळेला मी सांगितलं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं एका बाजूला मराठा समाज, दुसऱ्या बाजूला OBC समाज उभा करायचा आणि वाद निर्माण करायचा, परंतु तो होऊ शकला नाही. दोन्ही समाज आपापल्या जागी सावध राहिले आणि त्यांनी सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राखला. परंतु आज मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत जे घडतं आहे ते अतिशय मनाला वेदना देणारं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी फक्त मराठा समाजाचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत असं अन्यायकारक वर्तन सरकारकडनं करावं याचा या सरकारचा उघडपणे या ठिकाणी मी निषेध करतो.
माझी विनंती आता या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्यानं जरांग्यानं उचकवून बोलणं भाग पाडणं आणि बोलायला लावणं आणि त्यांनाच त्यांच्या शब्दामध्ये पकडणं हा प्रकार सरकारकडून खूप नियोजनबद्धरित्या होतोय. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत काय जर चुकीचा एखादा शब्दप्रयोग केला असेल तर त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ते शब्द मी मागे घेतो म्हणून सांगितलेले आहेत. त्यामुळं खरं तर सरकारने हा विषय तिथेच संपवायला पाहिजे होता. मला माहीत नाही सरकारच्या मनामध्ये काय आहे ते, परंतु आज जे चौकशा लावतायत त्यांच्याच पक्षाच्या व्यासपीठावरून आज ह्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल कोण कोण काय काय उद्गार काढतोय, एक लोकांच्या आई बहिणीबद्दल, मुलीबाळींबद्दल, मुलाबाळांबद्दल कोण कोण कोणकोणत्या भाषेमध्ये उद्गार काढतोय, त्यांची SIT लावणार आहे का सरकार? त्यांची लावणार नाही आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय भाष्य होत आहेत, त्यांची SIT लावणार नाही. आणि मनोज जरांगे सारखा एक साधा माणूस बघितलं तर आज त्यांची तब्येत ही तोळा मासा झालेली आहे. म्हणजे मला तर भीती वाटते. मी देवाला प्रार्थना करतो आणि मनोज जरांगेना पण तुमच्या माध्यमातून विरोध प्रार्थना करतो. मी त्यांना जाऊन लवकरच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एक छोटा माणूस आहे पण मी भेटणार आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबाकरता पहिल्यांदा आपली तब्येत सांभाळा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे, देशामधल्या मराठा समाजाला तुमची गरज आहे. त्यामुळं तुम्ही पहिली तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही जर तुमची तब्येत सांभाळलीत तर असे अनेक लढे उभे करण्याकरता निश्चितपणे या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सहकार्य करेल. असं आहे की आजकाल अर्थसंकल्प जे सादर केले जातात ते राज्यातल्या जनतेच्या टॅक्समधून मिळालेल्या पैशातून आपल्याच पक्षाचं पोट भरायचं आणि राज्याच्या जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी करायची आणि ज्याने राज्यातल्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं ही लोकशाही आहे. राज्यातल्या जनतेनं हा घेतलेला निर्णय आहे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना किती लोकांना निवडून द्यावं आणि विरोधी पक्षाच्या लोकांना किती निवडून द्यावं हा निर्णय जनता घेते. आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा आपल्या सत्तेकरता म्हणून पुरेपूर वापरायचा आणि ज्यांनी मतदान केलं त्या अर्ध्या जनतेला उपाशी ठेवायचं असाच हा अर्थसंकल्प आहे. यापेक्षा या अर्थसंकल्पाला काय फार मोठं महत्व नाही. जाणारच आहे. ज्या अर्थी आर्थिक नियोजन चुकतं की पुरवणी मागण्या किती हजार कोटीच्या झाल्या, पुरवणी मागण्या साधारणपणे किती हजार कोटीच्या व्हाव्यात याच्याकरता काही मापदंड ठरलेले आहेत, पण त्या मापदंडाच्या पलीकडे गेल्यानंतर वित्तीय तूट वाढत जाणार हाच अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे.